आपल्याला खर्च करताना चंद्रकांत गोलंदाज पाहिला होता, ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र बॅट चेंडूचा संपर्क होत नाही, राजा सामरी राजा चौधरीला इथे मात्र जखडून ठेवलाय. पहिला चेंडू पेस करण्यासाठी राजा चौधरी मैदानावरती उतरला आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आपल्याला. ते मात्र पुन्हा एकदा मात्र खराब चेंडू फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. चंद्रकांत हा गोलंदाज आपल्याला मोसारा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. तर फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो जे हनुमंत दोधानी संघ मैदानावरती चांगली फलंदाजी करावा लागेल. चार षटकांची मॅच आपल्या बैठी झालेली आहे आणि रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये लॉंगांना सजवलाय फटका. क्षेत्ररक्षक तिथे वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या बॉल वरती काय घडलं जातोय क्षेत्ररक्षक चांगला इथे पाहायला मिळालाय. पण तत्पूर्वी पंचांचा इशारा येणं इथे पण अजूनही बाकी आहे. दोन धावा इथे मिळल्या जातील. पंचांचा इशारा आलाय तर डगाडो मधून आवाज देऊ नका, विनंती असेल तर पंच डिसिजन पंचांवरती मित्रांनो कुठल्याही पद्धतीने मात्र दबाव घेऊ नका. दोन धावा धावफलकावरती आड केले जातील. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त चार धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चार धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी करत असताना जे हनुमंत दोधानी संघ आपण पहिल्या पूर्वार्थमध्ये पाहतोय ते मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. राजा मोठा फटका मारण्यामध्ये प्रयत्न करत असताना मोठा फटका बॅट वरती येत नाही, त्याचा कारण की चंद्रकांत गोलंदाजी आपल्याला चांगली करत असताना पाहायला मिळतोय. या पद्धतीने जर गोलंदाजी केले तर या मॅच मध्ये रोमांचक शेवटच्या क्षणापर्यंत आपण ठेवू शकतो यामध्ये शंका नाही. आणि मोसारा संघासाठी काय पाहिजे हे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू वाइडर करता प्रयत्न जरूर केला होता चंद्रकांत या गोलंदाजाना, पण तत्पूर्वी पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील की वाइड बॉल आणि या एका धाबीच्या मध्ये दिला संघाचा धावपळ पुढे सरकलाय. पाच या धावसंख्येवरती मोठा फटका येत नाहीये, त्याच्या मागचा कारण की गोलंदाजी चंद्रकांतच्या माध्यमातून आपल्याला चांगली पाहायला मिळते. या पद्धतीने गोलंदाजी केली तर कमी तर कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू यामध्ये शंका नाही. इथे मात्र सरसावून खेळण्याचा प्रयत्न, आडवे बॅटनं फेकून दिलाय चेडूला. इथून मात्र चेडू थांबणार नाहीये. या बॉल वरती मिळतील दर्जेदार षटकार. आदिवासी सम्राटचा येतो सर्वात पहिली पत्नी टंका त्याच्या कार्याचा. तर इथे पाचव्या चेंडूवरती षटकार राजाच्या बाटमधून पाहायला मिळाला आणि धावफलकीचा जर विचार केला फक्त ना फक्त धावा लागल्या गेल्या. आता 11 धावा शेवटचा चेंडू गोलंदाज चंद्रकांत पाहतोय. फुलटॉस फुलटॉस वरती इथे मात्र दिशा आणि दिशा देण्याचा प्रयत्न केला होता राजा चौधरीच्या बाट इथे मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि त्या सोबतीनं एका धावीच्या मदतीनं षटक क्रमांक इथे पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर श्रीराम जे हनुमंत दोधानी संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. राजाराम चौधरी अर्जुन कांबडी प्रेम सेवन जोडी वाला प्रेम सेवन जोडी वाला. आदिवासी चषक ठेवला आज मालडुंगे गावाला. आदिवासी चषक ठेवला आज मालडुंगे गावाला. नक्कीच थँक्यू सो मच डीजे. आज आपण खऱ्या अर्थाने या क्रिकेट वरती खूप प्रेम करतोय आणि प्रेमाच्या अनुसार इथे मात्र आदिवासी चषक गणपत दादा वारगडा यांच्या शुभार्थाने ही मात्र स्पर्धा खूप दिवसामध्ये चर्चा होती आणि ते स्वप्न देखील आज साकारताना आपण या मैदानावरती चंद्राम तिसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेला आज खऱ्या अर्थाने मात्र उतरताना पाहतोय आणि त्यापूर्वी प्रेक्षकांची ओलांड गर्दी महापूर ओलांडताना पाहायला मिळतो. प्रेक्षकांची गर्दी आणि मंचावरती बसलेले सर्व आतिथ्य मान्यवर त्यांचा सुद्धा इथे मात्र चांगला सहकार्य आपल्या या स्पर्धेला मिळतोय आणि षटक क्रमांक 2 वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. समाधान वीर हा गोलंदाज मोसारा संघाच्या माध्यमातून संघनायकाची जबाबदारी घेऊन मैदानावरती उतरलाय. 12-6 चेंडूचा खेळ संपलाय. धावा लागल्या गेल्या तर पहिल्या षटकांचा खेळ पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा पत्ताना फक्त खर्च केले चंद्रकांत गोलंदाजानं 12 धावा आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाला राजा चौधरी एक षटकाराच्या साईने फलंदाजी मैदानावरती करतोय.
समाधान वीर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी वरती आपल्याला चांगली लाईन गोलंदाजी करावा लागेल. चांगली गोलंदाजीची शैली आपल्याला गोल मैदानावरती चांगली करावा लागेल. आपण इथून एवढा अंतर घातला या स्पर्धेसाठी. आदिवासी षटकामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला होता फलंदाज राजा चौधरी. इथे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. खूपच इथे मात्र चांगली गोलंदाजी. फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या पूर्वार्थामध्ये काय गोलंदाजी फलंदाजी राजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकाराच्या मदतीनं चांगली फलंदाजी मैदानावरती सेट फलंदाजी करत असताना पाहायला मिळत्या. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र शरीरावरती चेंडू आदळलाय आणि इथे डायरेक्ट हिट झालाय. इथे मात्र खेळणार काय पंच आमच्याकडे वळून सांगतील की इथे रिस्की आणि रिस्की साठी आपल्याला इथे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. धावचित फलंदाज बाद आहे की नाही हे बघण्यासाठी मी विनंती करेन आयोजकांना की आपण स्क्रीन वरती पाहायचं आहे. इथे मात्र बाळा सांबरीसाठी हे जाळं रचलं जातंय. तर इथे चेक केला जाईल. तिसऱ्या अंपायरची मागणी केली. इथे मात्र स्क्रीनवरती पाहिलं जाईल बाळासांबरीसाठी. इथे मात्र खूपच मात्र इम्पॉर्टन्स असेल. इथे डायरेक्ट हिट झाला आणि त्या डायरेक्ट हिट नंतर इथे आपल्याला काय चित्र मैदानावरती पाहायला मिळेल हे मैदानावरती आपण पाहणं खूप महत्वाचं ठरेल. फलंदाज डोंट आउट असणार आहे. सेफ फलंदाज मैदानावरती बाळासांबरी आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव इथे मात्र आड केली जाईल. चांगली इथे मात्र रनिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि तत्पूर्वी मैदानावरती काय घडलं जाते धावपलकावरती जर एका धावीच्या मदतीनं धावा जर पाहिल्या गेल्या 13 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. राजा चौधरी आणि त्याला साथ देण्यासाठी सलामीला बाळासांबरीला आपण पाहतोय. पण तितकाच ताकदवान संघ आपण मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना मोसारा संघाचं कौतुक करूया. कारण मैदानावरती चांगला दर्जा त्यानं मात्र एका आपल्या नावाची शाप मैदानावरती सोडत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून समाधानला आपण पाहतोय. हॅलो, तर दिहू चौधरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर आपण स्टेजवर येण्याची कृपा करा. वरवसा गावचे एक चांगले भूमिपुत्र आहेत आणि त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तरी आमच्या आदिवासी शेषकाच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. तर आपण व्यासपीठावर येऊन आपण आसान असतो वा. थँक्यू. इथे मात्र खराब चेंडू फेकला जातोय. एष्टाच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू इथे मात्र वाईट दर्शवलाय पंचांच्या भूमिकेमध्ये. चंद्र वाघ आज आपण पाहतोय चांगल्या पंचांची भूमिका. त्याला साथ देण्यासाठी लेख पंच ज्ञानेश्वर उघडे. पहिले इथे मात्र 14 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. साईडला मात्र सिरीज केलं होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चुका केल्या आणि चुकाच्या मात्र तुम्हाला आता क्षणभर इथे मात्र किमती मोजावा लागतील की काय.
बाळासांबरी साठी इथे मात्र जीवदान मिळाले गेले आहे। कारण या जीवदानाचा फायदा तुम्हाला इथून मात्र जे हनुमंत होतानी संघ घेईल का फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते। एक एक धाव शेंतराम काही महत्त्वाची असते। ज्या संघाचा सामना एका धावेने परास्त झालाय त्याला जाऊन विचारा एक धावीची किंमत काय असते। आणि तो तसेच जनार्दन निरगुडा ग्रुप ग्राम पंचायतीचे सदस्य अपन्न सुद्धा इथे तेजवरी येण्याची कृपा करा। तर या अपन इकडे तेजवरी येऊन आपण आसनस्थ वा अगदी आदिवासी शेषेक आहे सर्वांचं लड़का चेषेक मात्र आज आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे। वर्षाचे 365 दिवस आपण ज्या स्पर्धेची वाट पाहत होतो आणि ती स्पर्धा आज आपल्या समोर आणून ठेवलेली आहे। आमचे गणपत जानू वारगुडा दादांच्या शुभाची स्पर्धा आज आपण पाहतोय अगदी लाईव्ह टेलिका अगदी पूर्णपणे आपल्या रायगड मध्ये स्पर्धा आज लाईव्ह टेलिकेच्या माध्यमातून पाहायला मिळते। यस नानू सर नक्कीच नक्कीच मैदानावरती काय घडले जाते मोठा फटका इथे मात्र सरळ ड्राइव्ह केला होता शत्ररक्षक वेगानं तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता पण इथे मात्र थोडासा शत्ररक्षकाला अपयश आला आणि त्या बॉलवरती मिळतील आपल्याला फक्त ना फक्त दोन धावा आणि दोन धावेच्या मदतीनं संघाचं धावपळ आपल्याला पाहायला मिळतोय। 18 या धावसंख्येवरती या जिथून मात्र बाळासांबरीला 3 जीवदान आपल्याला चंद्रम पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा इथून मात्र डावकुऱ्याचा फलंदाजाला घ्यावा लागेल। कारण ज्या वेळेला आपण मैदानावरती खेळतोय डावकुऱ्याचा फलंदाज असतो त्या वेळेला गोलंदाजाला डोकी दुखी ठरलं जातंय। हा फलंदाज मैदानावरती आक्रमण ठरेल का सलामीला गेलेला फलंदाज एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्या अपेक्षा आपल्या पाठीराखे असतील आणि त्यासाठी मात्र प्रयत्न आणि संघर्ष करावा लागेल मैदानावरती। ते मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे मात्र एष्टांच्या खूपच बाहेरून जाणारे चेंडू पंचांना आमच्याकडे इशारा केलाय की व्हाईट बॉल फेकला जातोय अवंतर चेंडू इथे मात्र एक धाव धावपळकावरती ऍड केली जाईल 19 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी करत असताना समाधान या गोलंदाजीच्या माध्यमातून। पत्ता मात्र मोठा फटका लॉन्ग ऑन ड्राइव केलाय चेंडूला मात्र फेकून दिलाय क्षेत्ररक्षक वेगाने चाललाय चेंडू थांबणार नाही चेंडू एक टप्प चाललाय सीमा पार आणि नो चेंडू इथे मात्र मिळतील 5 धावा इथे मात्र नशिबाचा चौकार। निघले चला फलंदाजाला पाण्याचे पाणी घेऊन चला आयोजकांना विनंती असेल मैदानावरती पाणी मागणी केली आहे।
तर मोसारा संघाला एकच सांगेन की तुमच्या 12व्या खेळाडूच्या माध्यमातून ही चुका झाल्या, तर त्याच्या माध्यमातून मी तो क्षमा मागतोय। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मिथुन, कारण 12व्या खेळाडू ज्या पद्धतीने माहिती देईल त्या पद्धतीने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू। जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजीवरती, मिथुन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। ते मात्र ब्लॉक लाईनचा चेंडू फेकला होता, कुठल्याही पद्धतीची मध्ये इथे धाव घेता येणार नाहीये आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। मिथुन सारखं ज्या पद्धतीनं नावामध्ये मिथुन आहे त्या पद्धतीनं मिथुन सारखी गोलंदाजी मैदानावरती करत असताना पहिल्या बॉलवरती आपल्याला त्यानं चित्र दाखवून दिलंय। चांगली गोलंदाजी पहिला चेंडू टाकल्यानंतर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता राजा चौधरी, फलंदाजी करतोय आणि बॅट टू बॅट इथे मात्र दुसरा चेंडू डॉट खेळलाय। त्याच्या मागचा कारण की मिथुनवरती जबाबदारी काय असते ती सिद्ध केली आपल्या टीमसाठी। दोन चेंडू मात्र लगातार डॉट फेकल्यानंतर हे प्रेशर बनवून ठेवलाय फलंदाजी करत असताना जय हनुमंत दोधानी संघावरती। आता इथे मात्र सरळ ड्राईव्ह केलाय, इथे मात्र लॉंगाचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येतोय, तिथपर्यंत एक धाव रोखू शकत नाहीये आणि एका धावीसाठी आता संघर्ष आणि तिथून मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्यावरती मात्र चतुराई दाखवली। इथे मात्र दोन धावा कन्व्हर्ट केल्या आणि दोन धावेच्या मदतीनं संघाचा धावपळ पुढे सरकलाय। तीस या धाव संख्येवरती पहिला चेंडू डॉट, त्यानंतर डॉट आपल्याला पाहायला मिळालाय। तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा राजा आणि बाळा हा मैदानावरती आपल्याला सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते। ह्या पद्धतीने जर फलंदाजी केली तर 50 धावा सेट करू या मैदानावरती यामध्ये शंका नाहीये, कारण आपण नेहमी या मैदानावरती खेळतोय। पण मोसारा संघ नौका मैदानावरती आपल्या समोर फाईट करत असताना मोसारा संघ सुद्धा कमी नाहीये, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बऱ्याच मैदानावरती आपण पाहतोय आणि गोलंदाजीच्या भूमिकेवरती आपण पाहतोय। चौथा चेंडू टाकण्यासाठी मिथुना गोलंदाज, इथे मात्र मिथुनवरती इथे मात्र खराब चेंडू फेकला जातोय, वाईट बॉल अवंतर दाबेनं संघाचा धावपळ पुढे सरकलाय। 31 या धाव संख्येवरती शांत पद्धतीचा क्रिकेट मैदानावरती चालला गेलाय। दुपारचे इथे मात्र 1 वाजून इथे आपण पाहतोय, 50 मिनिटं आपल्याला गड्ड्यावरती पाहायला मिळतात आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते। दुपारच्या सत्रामध्ये षटक क्रमांक 3 वरती पहिला पूर्वार्ध चालू असताना मोसारा संघाचा मिथुना गोलंदाज मिथुन सारखी फाईट करत असताना दोधानी संघाची आपल्याला पाहायला मिळतोय। तिथे मात्र तेच घडलं जात आहे, पुन्हा एकदा इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला डोक चेंडूला फेकलाय लॉंगाचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, तोपर्यंत दुसरे धावेसाठी निघाला होता दोन फलंदाज आणि दोन धावा रोखू शकत नाहीये आणि एका धावेमध्ये सिंगलमध्ये कन्वर्ट करत रबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावा लागल्या गेल्यात आपल्याला पाहायला मिळतील। 33 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। 33 धावा धावपलकावरती चांगली गोलंदाजी आपल्याला मिथुनच्या माध्यमातून पाहायला मिळते। पुढे येऊन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, चांगली गोलंदाजी टप्प्यावरती अगदी चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय। नजरनी मात्र चेंडू फेकला जातोय पंचांच्या, मात्र इथं मात्र फलंदाजाच्या शैलीवरती गोलंदाजी कशी करायची ते दाखवत असताना मिथुन आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी। तर निश्चितच या ठिकाणी वरवचा संघाचा संघनायक आणि नेरळ फणसवाडी संघाचा संघनायक आपण टेचशी संपर्क साधायचा आहे, तर आपण या लगेच दोन्ही संघांना विनंती असेल आपण टेस्टशी संपर्क साधा। तर षटक क्रमांक 3 इथं समाप्त झाला आणि धावपळकावरती धावा लागल्या गेल्यात 34 धावा, या गोलंदाजाचा कौतुक करावा लागेल। 6 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने, चांगली गोलंदाजी। तत्पूर्वी जाऊया डीजे टेनिस क्रिकेट मध्ये आयुष वाघनं नाव रोशन केला, इंस्टा वाला स्टार बॉय अशोक वाघ फेमस झाला। थँक्यू इंस्टाग्राम वाला अशोक वाघ फेमस झाला। अगदी अशोक दादाच्या माहितीसाठी जर सांगायला गेला तर शंतराम सर एकच सांगेन अशोकच्या माहितीसाठी, कारण मित्रासारखा भाऊ आणि भावासारखा मित्र झोपणारं नातं त्यांच्या मात्र रक्तामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं। हसऱ्या चेहऱ्यानं मात्र समोरच्या व्यक्तीला जवळ आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं। षटक क्रमांक 2, 3, 4 आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज लालचंद्र गोलंदाज मोसारा संघाच्या माध्यमातून, इथे मात्र काय घडलं जातोय, इथे मात्र पंचांचा इशारा येणं बाकी, डॉट चेंडू मैदानावरती पाहायला मिळालाय। काय गोलंदाजी लालचंदच्या माध्यमातून पाहायला मिळते। स
वरुषे गाँव एक समालोचक उत्कृष्ट समालोचक अंकुश निर्गुडन इतने आगमन शुभ आगमन दादा तुम ही मनापूर्व स्वागत स्टेज वरती वहातर तुम ही आवाज अपन ऐकूया मैदानावरती काय घडलं जाते पुनः एकदा एका पटरीवरती दोन गाड्या आणि तिथे घडणार काय पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे एका पटरीवरती दोन गाड्या असल्यानंतर तिथं अमोल सर एकच सांगेन की अपघात होत असतो हे प्रत्येकालाही माहिती आहे पण ते करत असताना मैदानावरती डॉट चेंडू तर पंच फलंदाज बाद का फलंदाज बाद बघा शंतरा मी काय म्हटलो तो एका पटरीवरती दोन गाड्या हे घडलं जातं नेहमी आपण ट्रॉफिंग मध्ये अडकल्यानंतर कसा तरी घरी येण्याचा मार्ग शोधतो आणि त्या मार्गामध्ये बाळा सांबरीला अटकवलं बॅट टू डगआउट डीजे आदिवासी थैंक यू डीजे बाळासांबरी बाद झालाय बाळासांबरी एकदा जोरदार टाळ्या चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना नवीन फलंदाज मैदानावरती चाललाय सुनील चौधरी आणि त्याला साथ देईल राजा चौधरी सक्के भाऊ मैदानावरती आणि आज शंतराम सुनील चौधरी आणि राजा चौधरी मैदानावरती खेळत असताना कार्य चांगले निभावत असताना आणि त्यानंतर आपल्या खांद्यावरती असलेली जबाबदारी त्याच्या माध्यमातून डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपल्याला मंडप डेकोरेशन त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय त्यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत लालचंद्र गोलंदाजी चांगला करतोय अजूनही एक धाव खर्च केली नाहीये एक वाईट फेकला एक धाव खर्च केली आहे दोन चेंडू एकदम निर्णय एक फलंदाज बाद लालचंद्र गोलंदाजी इथे मात्र राजा चौधरी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय डायरेक्ट मात्र सफल होऊन करण्याचा प्रयत्न करतोय बॅट चेंडूचा संपर्क होत नाही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथून मात्र गुगली चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय फसवा चेंडू गोलंदाजासाठी फलंदाज टाकतोय फलंदाजासाठी इथे मात्र आडव्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय इथे मात्र गोळीच्या वेगाने चेंडू चालला होय इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे वेगाने थ्रो इथे कन्व्हर्ट केला जातोय पण थोडासा मिस आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्या बॉलवरती मिळतील दोन धावा काही बिटून रनिंग पाहायला मिळते सख्खे भाऊ मैदानावरती शंतराम आपण मैदानावरती पाहतोय 37 धावा धावपलकावरती असं म्हणतात समालोचकाच्या माध्यमातून सख्खे भाऊ हे पक्के वैरी पण आज सुनील आणि राजा हे सख्खे भाऊ वैरी नाहीये हे अगदी चांगले मैत्रपूर्ण लढत मैदानावरती करत असतात आपल्या गावासाठी जोरदार अपील पंचांकडे राजा चौधरी इथे मात्र फलंदाज बाद बॅट टू डगआउट दुसरा फलंदाज बाद तर डीजे थांबायचा थोडा वेळ तर खेळाडू वृत्ती काय असते ही राजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले असं म्हणतात ना अमोल सर आणि शंतराम सर क्रिकेट म्हणजे काय असतो क्रिकेट मध्ये एक फलंदाज बाज राजा काय खेळाडूची मध्ये इथे आपल्याला चांगला शिस्त पद्धती पाहायला क्रिकेट म्हणजे काय एखादा फलंदाज एखादा फलंदाज सलामीला गेलेला फलंदाज पंचांचा इशारा येण्याच्या आधी क्रीज सोडतो याला म्हणतात क्रिकेट आणि एखादा नवीन फलंदाज चौकार षटकार मारणं याला म्हणतात क्रिकेट आणि एखादा मात्र सदो 30 धावा धावपलकावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहिदास आपल्याला पाहायला मिळेल चांगली फलंदाजी करावा लागेल डावखुरीचा फलंदाज लालचंद्र गोलंदाजी आपल्याला चांगली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली शेवटचा षटक घेऊन आलाय परत आला डीप लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे चुकी तर अजिबात नाही मिथुनच्या माध्यमातून इथे कॅच मात्र कॅरी केली जाते फलंदाज बाद तिसरा राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा तर चला आपण टॉस करूया गणपत दादा आपण या आपण टॉस बॉक्स मध्ये
दोन्ही संघ इथे अवेलेबल आहेत, दोन्ही संघ नायक सुद्धा आहेत। तर आपण टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया। मंच अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या शुभ हाताने हा टॉस केला जाईल। दोन्ही संघांदरम्यान एका बाजूला वरवशी संघ तर एका बाजूला नेरळ फणसवाडी असा टॉस केला जाईल। सदतीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात। 38 धावेचं लक्ष इथे मौसारा संघाला आपल्याला पाहायला मिळेल। तर इथे टॉस केला जात आहे दोन्ही संघांच्या दरम्यान, एका बाजूला वरवशी संघ तर एका बाजूला फणसवाडी संघ। तर टॉस जिंकला वरवशी संघाने तर तुमचा डिसिजन काय असणार? हाल तर थँक यू दादा, टॉस जिंकला आम्ही, गोलंदाजी करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलाय। कारण या मैदानावरती आपण पाहिलं लो स्कोरिंगचे मॅचेस भरपूर होतात, परंतु तरी सुद्धा आम्ही बॉलिंग करू कारण उन्हाचा भरपूर तडाखा आहे या ठिकाणी, आणि त्यामुळे मात्र बॉलिंग करण्याचा निर्णय आमचा असेल। थँक्यू थँक्यू। तर सुरेश तुमच्या वाटेला आली फलंदाजी, तर चार षटकांमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न कराल? सध्या तर सगळे पोरं नवीनच आहेत आमचे, काही प्लेयर आले नाही, छोटे छोटे पोरं घेऊन आलेत, तरी 40-45 पर्यंत प्रयत्न करू। तर थँक्यू दोन्ही संघांना, बेस्ट ऑफ लक, अगदी चांगली मॅच होऊ द्या। सर जाऊया आपण मैदानाच्या दिशेने। येस नानु सर, हॅलो, थँक्यू। अंकुश निरगुडा आपण या मायक्रोफोन वरती, एक खालापूर तालुक्यातील बुलंदाबाद म्हणून चर्चेत असणारे आमचे मित्र अंकुश व निरगुडा नेहमीच चांगला समोरचे करत असतात आमच्या नाईट स्पर्धेमध्ये। याच मैदानावरती त्यांचा समोरचे कमी ऐकला होता, आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी घेऊन जातोय आमचे साथी समोरचे मित्र अंकुश निरगुडा, मेन फ्रॉम वरोसा। हॅलो, तर सर्वप्रथम मी आमच्या मित्र अर्धद सामल सरांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतोय, कारण नेहमीच ते आम्हाला पुढे जाण्यासाठी एक संधी, आणि ज्या वेळेस आमचा संघ या मैदानावरती उतरत असतो त्यावेळेस आवर्जून ते आम्हाला या ठिकाणी खूप चांगला सपोर्ट आणि खूप चांगले त्यांच्याकडून व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं, आणि नेहमीच आम्हाला पुढे जाण्यासाठी त्यांचा एक आमच्या पाठीवरती हात असतो। तर आमच्या अमोल सर यांना देखील मी मनापासून अभिनंदन करतो। त्यानंतर आपण पाहिलं आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय गोड आवाज दोदाणी गावचा एक खऱ्या अर्थानं चांगलं समालोचक शांताराम उगडे सरांचा आवाज देखील आपण ऐकला, आणि त्यानंतर नानू सांबरे सर असतील, नानू सांबरे खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज आपण आतापर्यंत मागील मॅच मध्ये ऐकलं, त्यांचं देखील आपण मानपूर्वक अभिनंदन करूया। चला पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय, आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दोघांनी संघाची धाव या ठिकाणी देहू चौधरी यांचा इथे हेतू चित्त अगदी सन्मान केला जाईल। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणपत जानू वरगुडा पत्रकार यांच्या शुभ हातानं या स्पर्धेची मायेची उपदारशाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे अगदी हेतू चित्त सन्मान केला जात आहे। तर आपण त्या सत्काराचा इथे स्वीकार करायचा आहे। नक्कीच देहू चौधरी बरोस मॅनफॉर्म गौरवस आहे, खऱ्या अर्थाने यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यानंतर मी विनंती करतोय ललित उगडे यांना की आपणही या ठिकाणी व्यासपीठावरती यावा आणि आपल्या सन्मानांचा स्वीकार आपण या ठिकाणी करावं, त्यांचाही सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। बघा ही खऱ्या अर्थाने या आयोजकांची जी खऱ्या अर्थ खूप मोठी संकल्पना, कारण प्रत्येक येणाऱ्याचा मान्यवरांचा प्रत्येक येणाऱ्यांचा पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे। आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये चंदर बाग सर आहेत, त्यानंतर ज्ञानेश्वर उघडे, बघा लखलख त्या उन्हामध्ये ते पंचांचं काम खऱ्या अर्थाने पाहतो, त्यांचंही आपण मनपूर्वक अभिनंदन करूया। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धाबा पाहायला मिळाले आहेत, 37 धाबा आहेत आणि 38 धाबांचा पाठलाग करण्यासाठी
राजारम या क्षेत्ररक्षकान जर का कैच पकड़ली तर प्रत्येक कैच साठी 500 रुपया कैच प्राइज है। हा चेंडू आबळत है परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी, बॉल चालला सीमारेषा पार, वन बम्प्स, धावा मिळतील 4, टीच ठोक। थैंक यू डीजे अशोक बाग या साहेबांकडून बघा, राजारम साठी प्रत्येक कॅश साठी 500 रुपये कॅश प्राइज आहे। त्या साहेबांचं देखील आपण मनपूर्वक अभिनंदन करूया, खूप मोठी संकल्पना, एक दिलदार व्यक्तिमत्व। पहली गेंद पक्की हुई गेंद थी लेकिन उसको दिखा रास्ता, 4 रनों के साथ शुरुआत। यहाँ पर टीम मोसारा टीम की देखने को मिले, गेंदबाज तैयार है, लोअर फुल टॉस गेंद उठाने की कोशिश, वहां पर खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए जबरदस्त कैच पकड़ा और पहला विकेट मैदान छोड़ता हुआ, जहां से मोसारा टीम को लगता हुआ पहला झटका। बल्लेबाज जाएंगे यहां से मैदान से बाहर, गणेश वीर बहुत ही बढ़िया कैच वहां पर पकड़ा और पहला विकेट मैदान छोड़ता हुआ टीज है। क्योंकि पहले गेंद के ऊपर चौवा आया था, 4 रनों के साथ यहां से शुरुआत की थी लेकिन इस गेंद को भी यहां पर एक अच्छा फैसला जरूर था लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने का, लेकिन वहां पर खिलाड़ी था, पहला झटका टीम मोसारा टीम को दिया है। गेंदबाज सब जानते हैं रोहित आस्त ने पहले गेंद के ऊपर चौवा जरूर आया था लेकिन उसके बाद अच्छी वापसी देखने को मिल रही है। गेंदबाज तैयार है, नए बल्लेबाज बीच मैदान में जाते हुए सीताराम वीर, एक अच्छी पारी यहाँ पर खेलनी होगी क्योंकि पहला झटका जो था वो बहुत जल्दी दिया यहाँ पर मोसारा टीम को। शॉर्ट पिच गेंद, पक्की हुई गेंद थी, बल्ले के ऊपरी हिस्से में लगी और गेंद फाइनल की तरफ जा रहे हैं, खिलाड़ी वहां पर दौड़ रहे हैं लेकिन क्या कितने रन बटोरेंगे। पहला रन तेजी के साथ, दूसरा कॉल, दूसरा रन भी यहाँ पर मुकम्मल किया, क्या रनिंग बिटवीन द दोनों बल्लेबाज तेज देखने को मिल रहा है और दूसरा रन यहां पर मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ टोटल आगे बढ़ता हुआ मोसारा टीम का एक विकेट के नुकसान पर रन संख्या बने हो छे। एक अच्छी शुरुआत देने के लिए यहां पर दोनों बल्लेबाज हम देख सकते हैं बीच मैदान में क्योंकि पहला विकेट जो था ना वो बहुत जल्दी यहां पर खोया है टीम मोसारा टीम ने। एक साझेदारी की सख्त जरूरत है, क्या यहां पर वो साझेदारी बना पाएंगे, दो बल्लेबाज गेंदबाज तैयार है। शॉर्ट पिच गेंद थी उठाने की कोशिश लेकिन गेंद ने जिस तरह से रफ्तार पकड़ी, थोड़ी सी शॉट पिच जरूर थी लेकिन बॉम्ब्स भी मिला इस गेंद के ऊपर, उसके चलते यहां पर चकमा खा बैठे बल्लेबाज और इस तरह से गेंदबाजी करनी होगी। 60% गेंदे फेंकना बहुत जरूरी है इस मुकाबले को अगर जीतना है धोदानी टीम को, तो इस लाइन के साथ गेंदबाजी करनी होगी। शॉर्ट पिच गेंद, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा और सीधा कैच पकड़ी वहां पर विकेट कीपर ने, दूसरा विकेट मैदान छोड़ता हुआ, दूसरा झटका टीम मोसारा टीम के लिए और डीजे मास्टर के लिए बिना फिर एक बार मौका ठोक। किसान वारकड़ा युवा नेता आहे बाबा हो त्याला मन, चंद्र वाकता आहे पाठिंबा आहे मोलाचं योगदान, आदिवासी समाजाची आहे सकामाला। तो बल्लेबाज बीच मैदान में जाते हुए दूसरा झटका जरूर लगता हुआ यहाँ पर टीम मोसारा टीम के लिए कि इस तरह से स्ट्रोक की अमल जरूरत नहीं है, यहाँ पर सिंगल डबल के साथ भी आप काम चला सकते हैं लेकिन क्या यार जब बार बार गलतियां कर रहे हैं बल्लेबाज मोसारा टीम के और दूसरा विकेट यहाँ पर मैदान छोड़ता हुआ नए बल्लेबाज समाधान वीर मैदान में जाते हुए। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी, पहले गेंद के ऊपर 4 रन आए थे उसके बाद 2 बड़े झटके दिए गेंदबाज ने। शॉर्ट पिच गेंद, पक्की हुई गेंद थी, उठा दिया, गेंद जा रहे डीप विकेट सीमा रेखा के बाहर, एक और बड़ा स्ट्रोक आता हुआ 6 रनों के लिए मल्टी हिट जबरदस्त हुआ यहाँ पर एकदम बल्ले के बीचों बीच आई थी गेंद और इसको जड़ दिया एक और छक्का टीजे।
विजय, दो विकेटों के नुकसान पर टीम ओसारा टीम की रन संख्या बढ़ी है। और हमारे साथी गुंडले के कामोल सर है, वो कहते हुए कि 12 रन पहले ओवर में क्या पर मिले टीम ओसारा टीम की एक अच्छी शुरुआत। अमोल मैं तो कहूंगा जो जिस तरह से दो विकेट खोए ऐसा लग नहीं रहा था कि यहाँ से बड़ा रन रेट आएगा, लेकिन जैसे ही आखिरी गेंद के ऊपर दो छक्का लगा ना, उन्होंने इस ओवर का पूरा लेंथ बिगाड़ दी गेंदबाज की। और पहले ओवर के दो झटके लगने के बाद एक अच्छी शुरुआत देती हुई टीम ओसारा टीम के लिए। नए बल्लेबाज जरूर गए थे लेकिन पहले गेंद के ऊपर छक्का उन्होंने धागा और अपने टीम के लिए एक अच्छी शुरुआत देते हुए। बारह रन है, 12 सर। अभी जो नया खिलाड़ी आया है उसके ऊपर अब डिसीजन लीजिए, उसको लेना है या फिर नहीं लेना है, इसका फैसला आप सुनाइए। सोच यहाँ पर देखने को मिले क्योंकि जिस तरह से जो अस्किंग रन रेट चाहिए था ना वो मोसारा टीम को यहाँ पर मिलता हुआ। दो झटके जरूर लगे लेकिन पारी को आगे चलाते हुए ये दोनों बल्लेबाज। पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है, देखा जाए तो एक अच्छी शुरुआत टीम ओसारा टीम के लिए यहाँ पर मिल चुकी है, लेकिन इसके बाद गेंदबाजों को कमबैक करना होगा इस ओवर में। पहला ओवर थोड़ा सा महंगा जरूर साबित हुआ है टीम धोदानी टीम के जो गेंदबाज थे रोहित दास, उनको 5 गेंदे अच्छी डाली थी लेकिन जो आखिरी गेंद के ऊपर जो छक्का आया ना उसने उस ओवर का पूरा लेंथ लाइन बिगाड़ दी, उस ओवर को खराब किया। गेंदबाज तैयार है, फिर एक बार बल्ले के हुए ऊपरी हिस्से पे लगी गेंद उठाने की कोशिश थी वहां पर लेकिन बल्ले पे ठीक ठाक आई नहीं गेंद, डॉट गेंद की समाप्ति। इस तरह से गेंदबाजी करनी होगी अगर इस मुकाबले में बने रहना है धोदानी टीम को, तो इस लाइन के साथ गेंदबाजी। शॉर्ट पिच गेंद उठाया गेंद को, कितनी टाइमिंग लंबाई है इसके स्ट्रोक में, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। एक और लंब लॉन्ग लॉन्ग छक्का होता भाई, दूसरा छक्का इस पारी में देखने को मिला है डीजे।
के ऊपर अच्छा कमबैक। नए बल्लेबाज सागर मध्य एक अच्छी पारी खेलने होगी दोनों बल्लेबाजों को। यहां से जो बड़े शोक की जरूरत नहीं है। शॉर्ट पिच गेंद पक्की हुई गेंद थी, फुल करना चाहते थे लेकिन बीट हो गए वहां पर बल्लेबाज। एक और डॉट गेंद धोदानी टीम भी गोलंदाज गेंदबाज की सराहना करते हुए क्योंकि जानते हैं हर एक गेंद इंपॉर्टेंट है यहाँ पर इस मैच में। अच्छी वापसी मंगेश के द्वारा यहाँ पर ब्लॉक हॉल में एक जवाब नहीं था लेकिन वहां पर खिलाड़ी नहीं है। एक रन चुराने का मौका वहां पर बन चुका था दोनों बल्लेबाजों के बीच में और यहां से एक रन के साथ टोटल आगे बढ़ता था। तीन विकेट को नुकसान पे मोसारा टीम की रन संख्या बनी है वो है 19 रन। धीरे धीरे जीत की तरफ लक्ष्य केंद्रित करती हुई यहाँ पे मोसारा की टीम जानते हैं इस मुकाबले को जीतना कितना महत्व है दोनों टीमों अच्छी तरह से जानते हुए। लेकिन क्या होगी इस मुकाबले का, क्या होगी किसकी होगी जीत, वो आने वाले गेंदे जरूर तय करेगी। गेंदबाज तैयार है, ये दूसरा ओवर बहुत ही महत्वपूर्ण रहने वाला है टीम धोदानी टीम के लिए। शॉर्ट पिच गेंद ऑन साइड में ड्राइव करने की कोशिश वहां पर लेकिन क्या यहाँ पर जरूरत थी क्या रन लेने की अंपायर का इशारा था वाइड बॉल लेकिन एक विकेट को भी मैदान छोड़ना होगा। एक और विकेट एक और झटका लगता हुआ टीम मोसारा टीम के लिए बल्लेबाज मैदान से बाहर। एक रन जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर और एक रन के साथ दूसरा ओवर मुकम्मल होता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी आने वाले 12 गेंदे बची हुई है और जीतने के लिए चाहिए 17 रनों की जरूरत। इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा फनसवाड़ी बड़ा वरोसे के बीच बहुत ही बड़ा मुकाबला होगा दोनों टीमों के लिए। पहले बार ये दोनों टीमें आमने सामने आएगी लेकिन किसको मिलने वाली है दस्तक आने वाले समय में तय पता चलेगा क्योंकि इस मैच में सिर्फ गेंदे बची अभी 12 और जीतने के लिए 17 की दूरी अभी बेट मोसारा टीम को। क्या होगा अमल सर इस मैच में खतरा किसको बनेगा क्योंकि 12 गेंदों में बनाने 17 यहाँ पर मैं इस संघर्ष में मुकाबले में अमल एक ही बात कहना चाहूंगा क्योंकि आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए वेस्ट इंडीज टीम के लिए पैसे नहीं थे लेकिन वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने प्ले किए थे और उसके बाद वो आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती थी वेस्ट इंडीज टीम ने और उसके बाद गाना बजने लगा था चैंपियन इज द चैंपियन वेस्ट इंडीज द चैंपियन क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। तो संघर्ष करना होगा इस मुकाबले में धोदानी बना मोसारा के बीच में या हाई वोल्टेज राउंड में होगे ये तीसरा ओवर निर्णायक होगा। अगर इस ओवर में रन बनेंगे मैं 7 तो मुकाबला सुरक्षित रहेगा टीम धोदानी के लिए। अगर इस ओवर में रन आएंगे 10 तो मुकाबला सुरक्षित होगा टीम मोसारा टीम के लिए। गेंदबाज तैयार है बाला, कप्तान ने इस गेंदबाज के ऊपर भरोसा जरूर दिखाया लेकिन उस भरोसे के साथ गेंदबाजी करनी होगी। 12 गेंदों में 17 की दूरी, मुकाबला बहुत ही इंपॉर्टेंट है, गर्मा गर्मी देखने को मिलेगी इस मुकाबले में। धोदानी टीम भी उतनी ताकतवान है और उसका सामने वाली टीम देखने को मिलेगी तो बहुत ही लंबा सफर तय करके इस मुकाम में आई, इस प्रतियोगिता में आई है वो टीम है आपको मोसारा टीम। यहां से दोनों टीमों के लिए जरूर एक संदेश रहेगा कि जो टीम अच्छा करेगी अमल वही टीम अंतिम मुकाबले में खेलेगी और जो टीम गलती करेगी इस मुकाबले में वो टीम इस यहाँ से बाहर हो जाएगी। लेकिन अभी भी 11 गेंदे बाकी और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार बाला, फिर एक बार और कर करने की कोशिश वहां पर क्या डायरेक्ट हिट, एक गलती कितनी महंगी पड़ने वाली है अब धोदानी टीम के लिए।
क्योंकि ये विकेट जो थी ना बहुत इंपॉर्टेंट थी, हर एक रन रिक्स यहाँ पर, और क्या यहाँ पर ये विकेट यहाँ पर आना चाहिए था टीम धोदानी टीम के लिए, लेकिन नसीब का साथ नहीं है आज धोदानी टीम के लिए। दूसरा रन मुकम्मल करते हुए दो रनों के चलते टोटल आगे बढ़ता हुआ 24 रनों के ऊपर। अब 10 गेंदें और जीतने के लिए चाहिए 14 रनों की जरूरत। 10 गेंदें 14 रन है वोल्टेज राम में देखने को मिलेंगे इस मैच में, क्योंकि धोदानी टीम इसी परिसर में जानी जाती है, लेकिन मोसारा टीम भी इतना लंबा सफर तय करके आई है, वो भी दमखम रखती है। उठाने की कोशिश, कैप धोनी वहां पर गेंद जा रही है सीमा ऋषि के बाहर, दन दन आता आता हुआ एक और 4 रन। मुकाबला यहां पर बहुत ही नजदीक आता हुआ इस मुका इस 54 ने पूरी तरह से इस मैच का रुख बदल दिया है। 4 रनों के चलते टोटल आगे बढ़ता हुआ 28 28 रन स्कोर के ऊपर। रन आउट आकर हो जाता अमोल तो फिर ये 54 नहीं आता, मैच का नतीजा अलग हो जाता, लेकिन क्या वो बाला की गलती टीम धोदानी टीम के लिए यहां से एक महंगी साबित हो सकती है, क्योंकि अगर वहां पर विकेट आती 9 गेंदे और दहा की 10 रनों की जरूरत है, क्योंकि क्रिकेट में एक गलती भी बहुत महंगी साबित हो सकती है, क्योंकि आपने देखा था आरसीबी और गुजरात टाइटंस के बीच में जो मुकाबला हुआ था वहां पर गलती की थी हर्षित पटेल ने, वो गलती आरसीबी टीम को बहुत ही महंगी साबित हुई थी। उसी तरह से गलती भी यहां पर की बाला ने, और ये छक्का देखी है एकदम बल्ले के बीचों बीच आए और गेंद को जड़ दिया लॉन्ग ऑफ, और लॉन्ग ऑफ के बीच में से निकाला एक और छक्का था बार डीजे ठोक। दोनों टीमों को मुकाबला तो जीतना तो तय है, लेकिन क्या यहाँ पर जो पिछला ओवर अमोल सर दिया था ना उस ओवर में टोटल रन बने 14, थोड़ी सी निराशा जरूर दिखाई कप्तान ने, बाला के ऊपर जरूर भरोसा दिखाया लेकिन उस लाइन के साथ गेंदबाजी देखने को नहीं मिली। अगर वहां पर 7 कि 8 रन आते ना तो मुकाबला कांटे का देखने को मिलता, लेकिन काफी महंगे साबित हुए टोटल 14 रन उस ओवर में गए, और आखिरी ओवर में जरूर मुकाबला आया 6 गेंदों में चाहिए 2 रनों की जरूरत। मोसारा टीम भी जानते हैं इस मुकाबले की अहमियत क्या है, लेकिन क्या 2 रन यहां पर बचा पाएगी धोदानी की टीम, ये देखना उतना ही दिलकश रहेगा। गेंदबाज सुनील चौधरी काफी तादाद में दर्शक आए हुए इस मुकाबले को देखने को लगे, लेकिन यह विनिक शॉक स्टंप कमर डीप बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई, 4 रनों के साथ मुकाबला जीता है टीम मोसारा ने, और इसके बाद मुकाबले का वरस है और फेनसवाड़ी के बीच में इसका आंखों देखा हाल सुनाने के लिए फिर वे एक बार आएंगे बिल्कुल फोन में
फोन पे हमारे साथी समालोचक अमोल सर, हाँ इस मैच के हीरो।